सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गुड आफ्टरनून, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन मध्ये आढावा। राज्यात एकीकडे टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य वीज बिलाचा आकडा पाहून आश्चर्य व्यक्त करत असताना राजकीय नेत्यांनाही याचा फटका बसत असल्याचं दिसत आहे। भाजप नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी 1,04,000 रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे। एप्रिल ते जुलै अशा 4 महिन्यांचं हे बिल आहे। एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे। राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करावी, तसेच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे। अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे। राम मंदिर हे संविधानाचे राष्ट्रीय प्रतीक असून लोकभावनेचा हा विजय आहे। त्यामुळे एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी यावरून राजकारण करणे थांबवावे, तसेच याबाबतचे आता रणणे बंद करावे असे शिवसेनेने त्यांना खडसावले आहे। शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून ओवेसींवर जोरदार टीका करण्यात आली आहे। अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख हा आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे अशी भावना भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे। उदयनराजे यांनी मोदी यांच्या भाषणाची ती क्लिप ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या झालेल्या अवस्थेवरून विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर जोरदार टीका सुरू केली आहे। मुंबई महापालिकेने ठरवून मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था केली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी उपरोधिक टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। कोकण रेल्वे मार्गावर काल पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे पनवेल पुणे मिरज लोंढा मडगाव आणि मडगाव लोंढा मिरज पुणे पनवेल मार्गे गाड्या वळवण्यात आल्या आहेत। या वळवण्यात आलेल्या गाड्या 20 ऑगस्ट 2020 पर्यंत याच मार्गे धावणार आहेत असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। पुणे विद्यापीठाचं उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त अहमदनगर महाविद्यालय येथे फर्स्ट इयर बीए बीकॉम बीएससी बायोटेक्नॉलॉजी बीबीए बीसीएस बीसीए सायन्स या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा, त्यासाठी संपर्क साधा 02-241-235-4165 किंवा लॉग ऑन करा www.aca.edu.in वर। राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय। न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये बीए बीकॉम बीएससी या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त बीसीए बीबीए प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बीएससी इन कम्प्युटर वाईन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी अॅनिमेशन मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-424 आणि 02-247-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। काल संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। या दरवाजांमधून 2,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे, त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। राज्यात अजूनही 12 जिल्ह्यात 50% कमी पीक कर्ज वाटप झाले आहे असा आरोप सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलाय। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, पण अद्याप 12 जिल्ह्यात 50% कमी कर्ज वाटप करण्यात आले आहे। पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत। भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोवॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल महाराष्ट्रातील एकमेव अशा नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। 27 जुलैपासून सुरू झालेल्या या ट्रायलला आज 11 दिवस होत आहेत। 55 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली आहे। त्या सर्वांची प्रकृती सामान्य असून आतापर्यंत कोणालाही रिॲक्शन झाली नाही। हे नागपुरातील क्लिनिकल ट्रायलमधील यश असल्याचे गिल्लूरकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितलंय। आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत। जळगावात काल सराफ बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटी म्हणून 58,300 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर हे जीएसटी म्हणून 77,000 रुपये प्रति किलो असे आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत। अशा परिस्थितीत सराफ बाजारातील उलाढालीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे।
नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाने बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांच्याविषयी ट्विट केले होते की त्यांना नोटीस पाठवूनही ते आयोगात आपले निवेदन दाखल करण्यास पोहोचले नाहीत. आयएमजी व्हेंचर प्रवर्तक सनी वर्मा आणि त्यांच्या जोडीदारावर अनेक मुलींवर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादी योगिता भयानाने केल्यानंतर ही नोटीस पाठवली आहे. योगिता भयाना बलात्कार आणि शोषणाविरुद्ध एनजीओ चालवतात आणि बलात्कार पीडितांसाठी त्या वकील आहेत. आता महेश भट यांनी आपल्या वकिलांच्या मदतीने हे स्पष्ट केले आहे की महिला आयोगाकडून त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नाही. यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.